तुम्हाला वाटत असेल की देव मासा म्हणजेच ब्लू व्हेल हा जगातील सगळ्यात मोठा मासा आहे, पण तसं नाही. समुद्रातला सगळ्यात मोठा मासा आहे तो व्हेल शार्क. ब्लू व्हेल हा मासा नसून तो सागरी सस्तन प्राणी आहे आणि तो जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी देखील आहे. मग व्हेल शार्क हा नेमका कोण? तो नक्की शार्क आहे की व्हेल? आणि तो महाराष्ट्रातील सागरी परिक्षेत्रात कुठे कुठे आढळतो? मच्छीमारांचं या माशासोबत असलेलं नेमकं नातं काय? या सगळ्या प्रश्नांचा उलगडा आपण करणार आहोत आजच्या जागतिक व्हेल शार्क दिनानिमित्त. नमस्कार, महा एम टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शार्क कुळातील व्हेल शार्क हा मासा सागरी परिसंस्थेतील आकाराने सर्वात मोठा मासा आहे. देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी क्षेत्रात त्याचा अधिवास आहे. गुजरात आणि महाराष्ट्राचे सागरी परिक्षेत्र हे या माशाचे प्रजनन क्षेत्र आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या प्रथम श्रेणीत म्हणजेच वाघ आणि बिबट्यासारखेच संरक्षण या माशाला देण्यात आलंय. याचाच अर्थ या माशाची मासेमारी करण्यावर कायदेशीररित्या रोख आहे. मात्र काही अपवादात्मक परिस्थितीत मच्छीमारांकडून या माशाची मासेमारी झाल्याच्या घटना आपल्या किनारपट्टीवर घडल्या आहेत. 2020 साली मुंबईतील ससून बंदरावर व्हेल शार्क मासा पकडून आणण्यात आला होता. त्यावेळी वनविभागाने दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. व्हेल शार्क दिसण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा विचार केल्यास हा मासा प्रामुख्याने डिसेंबर ते मार्च या दरम्यान दिसतो. याविषयी सागरी जीवशास्त्रज्ञ आणि व्हेल शार्कवर अभ्यास केलेले संशोधक स्वप्नील तांडेल सांगतात की महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवर व्हेल शार्कचे मुख्य अन्न हे प्लवंग आणि जवला आहे. समुद्रात ज्या ठिकाणी जवला जास्त असतो आणि ज्यावेळी जवला पकडण्याचा हंगाम असतो त्यावेळी व्हेल शार्क हे मासे प्रामुख्याने दिसतात. कोळी समाजात व्हेल शार्क माशाप्रती धार्मिक आस्था आहे, म्हणूनच ते या माशाला बहिरी किंवा देवमुशी या नावाने संबोधतात. पर्सिसिनसारख्या मोठ्या जाळ्यांचा वापर करून मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या जाळ्यात व्हेल शार्क प्रामुख्याने अडकले जातात. याविषयी वेस्ट कोस्ट पर्सिसिन फिशरमन वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाखवा सांगतात की व्हेल शार्क म्हणजेच बहिरी माशाला आमच्या समाजात धार्मिक महत्त्व आहे. हा मासा जाळ्यात सापडल्यानंतर बऱ्याच वेळा त्याच्यासोबत जाळ्यात आलेल्या इतर माशांनाही समुद्रात पुन्हा सोडावे लागते, त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होते. मात्र असे असूनही केवळ धार्मिक आस्थेमुळे आम्ही या माशाची जाळ्यातून सुटका करतो आणि एका प्रकारे या माशाच्या संवर्धनाला हातभार लावतो. वनविभागाचा कांदळवन कक्ष आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या संयुक्त विद्यमाने 2018 सालापासून मच्छीमारांकरता भरपाई योजना सुरू करण्यात आली. मासेमारी दरम्यान मच्छीमारांच्या जाळ्यात अनावधानाने वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असलेले सागरी जीव अडकले जातात. अशावेळी मच्छीमार या जीवांना जाळे कापून पुन्हा समुद्रात सोडतात. त्यामुळे मच्छीमारांना जाळ्याची नुकसान भरपाई देण्याबरोबरच अधिकाधिक सागरी जीवांना जीवदान देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ही भरपाई योजना राबवण्यात येते. या योजनेतील आकडेवारीनुसार 2018 सालापासून आजतागायत मच्छीमारांनी जाळ्यात अडकलेल्या 44 व्हेल शार्क माशांना पुन्हा समुद्रात सोडलंय आणि यासाठी त्यांना प्रत्येकी 25,000 रुपयांची भरपाई देखील मिळाली आहे. मच्छीमारांकडून मिळालेल्या या माहितीनुसार पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील सागरी परिक्षेत्रामध्ये व्हेल शार्क हे प्रामुख्याने दिसत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी परिक्षेत्रात देखील हा मासा दिसतो. एकंदरीत विविध समाजांमध्ये वन्य आणि सागरी जीवांप्रती असलेल्या धार्मिक आस्थेमुळेच एखाद्या प्रजातीचं संवर्धन कसं होतं याचे व्हेल शार्क
आणि कोळी समाज हे उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा, आणि अशाच वन्यजीव विषयक व्हिडिओंसाठी महा एम टी बीला फॉलो करा. धन्यवाद.